महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषणच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा सहा जून दोन हजार पाचमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे त्रिभाजन होऊन तीन कंपन्या स्थापन झाल्या या महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण अशा तिन्ही कंपन्या अतिशय चांगलं काम करीत आहेत अखंड हिंदुस्थानचे दैवत व हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे हे साडेतीनशेवे वर्ष आहे त्यामुळे हे वर्ष आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे सर्वसामान्य जनतेला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात होते आहे देशातील सर्व शहरात गावात आणि खेड्यात वाड्यांमध्ये आणि वस्त्यांपर्यंत वीज पोचवली पाहिजे त्यांच्या घरात विकासाचा प्रकाश पोचवला पाहिजे या ध्येयाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात अतिशय जोमाने काम होते आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा आपण तेच करीत आहोत देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मुंबईजवळील घारापुरी बेटावर वीज नेण्याचा अभिनव उपक्रम हा आपण राबवला घारापुरी बेटावर हजाराहून अधिक कुटुंबे गेली सत्तर वर्ष दिवा बत्तीवरच आपलं जीवन जगत होती पण त्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश देण्याचं कठीण काम हे आपण केलं देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच समुद्र तळातून केबल टाकून वीज पोचवण्याचा प्रयत्न हा आपण केला नावाशेवा बंदरातून विजेची केबल समुद्राखालून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावर पोचवण्यात आली त्यामुळे दरवर्षी चौदा लाखाहून अधिक पर्यटक येणाऱ्या या बेटावर पर्यटनालाही चालना मिळाली पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील भारत विकासाची नवी भरारी घेतो आहे देशातील कानाकोपऱ्यात दुर्गम भागात डोंगराळ भागातही वीज पोचवण्याचे काम आपण केले आहे सर्वांना सुरळीत व अखंडित वीज पुरवठा झाला पाहिजे यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित केली आहे येणारा काळ हा सौर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जेचा आहे महापारेषणच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे अतिशय वेगानं सुरू असून ती प्रगतीपथावर आहेत सुधारित राईट ऑफ वे धोरणाचा सविस्तर निर्णय एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मंजूर झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा अधिकचा मोबदला मिळणार आहे महापारिषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे पॉवरग्रीड तसेच देशातील इतर राज्य पारेषण उपक्रमांचा दर तसेच पद्धतीचा अभ्यास करून सुधारित दरपत्रक दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पारेषणने जारी केले आहे ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे महापारेषणच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपविभाग स्तरापासून सांघिक कार्यालय स्तरापर्यंत पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी मी पारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजीव कुमार यांचे मनापासून अभिनंदन करतो मला वाटते भविष्यातही अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना चालूच राहील विजेच्या माध्यमातून सर्वांच्या घरी आनंदाचा विकासाचा प्रकाश पडावा हीच मनीषा मनात आहे वर्धापन दिनानिमित्त महापारेषण महानिर्मिती व महावितरण या तीनही कंपन्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र